राज्य सरकार आज ही उत्पन्नाच्या 5% निधि दिव्यांगासाठी खर्च करत नसल्याने दिव्यांग व्यक्ति विकासासाठी सरकारने दिव्यांग विकास निधि खर्च केला नाही तर राज्य सरकारच्या विरोधातही उपोषणाचा इशारा नामदार बच्चू कडू यांनी दिला आहे। ते दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांगाच्या दारी अभियान अंतर्गत नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे दिव्यांग मेळाव्यात बोलत होते। राज्य सरकारच्या उत्पन्नाच्या 5% निधी हा दिव्यांगासाठी खर्च करण्याचा कायदा असतानाही राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा समोर आले आहे। राज्य सरकारने दिव्यांगाच्या निधी संदर्भात योग्य भूमिका न घेतल्यास राज्य सरकारच्या विरोधात उपोषणाचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे। सरकारने येत्या काही दिवसात 5% निधीच्या संदर्भात योग्य भूमिका न घेतल्यास सरकारच्या विरोधातही बेमुदत उपोषण करू आणि सरकारला जागा दाखवू असा इशारा त्यांनी नंदुरबारच्या मेळाव्यातून दिला आहे। आमदाराच्या निधीतून जवळपास दरवर्षी 30 लाख रुपये दिव्यांगांसाठी खर्च करणे गरजेचे असते, मात्र राज्यातील 99% आमदार हा निधी खर्च करत नसल्याचे समोर आले आहे। गुवाहाटीला जाऊन आम्ही 50 खोके म्हणून बदनाम झालो, मात्र गुवाहाटीला मी शिंदे आणि फडणवीस यांनी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाचे आश्वासन दिल्यामुळे आम्ही तिकडे गेल्याचे त्यांनी सांगितले। गुवाहाटीला गेल्याने दिव्यांग मंत्रालय मिळाल्याने दिव्यांगांना न्याय मिळणार आहे। आपण राज्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंकडेही मागणी केली होती, मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही यावेळी बच्चू कडूंनी केला आहे। दिव्यांग मंत्रालय आम्ही बदलाम झालो, गावी साहेब गुवाहाटीला गेलो म्हणून तुम्ही नाही झाले बदलाम, पण आम्ही तर झालो ना। तर 50 खोके घेतले, 50 खोके घेतले, आता कोणाला सांगावं 50 खोके कसे भेटले, कुठून भेटले? तर निवड बदलाम करण्याचं काम आम्हाला झालं आणि त्या 50 खोकेमुळे एवढं बदलाम झालं का, कुठे लग्नात गेलो का खोकेवाला आला, पण आम्ही त्याची पर्वा नाही करत। मी उद्धव साहेबांना म्हटलं होतं का दिव्यांग मंत्रालय द्या, मी राज्यमंत्री होतो, त्यांनी नाही दिलं। मग मला फडणवीस साहेबांचा फोन आला, नंतर शिंदे साहेबांचा आला, म्हणे तुम्हाला चला लागते। तर आमच्याकडे 2 आमदार होते, एक आपले राजकुमार पटेल आणि आम्ही। म्हटलं मी येतो खरी, पण दिव्यांग मंत्रालय देता का, मी टेप करतो, देत असेल तर येतो, नाही तर नाही येतो। आणि मी सांगतोय पहिल्या फेरीत कबूल केलं आणि दुसऱ्या फेरीत मी 25 तारखेला आम्ही पुन्हा कामाख्या देवीच्या दर्शनाला गेलो। CM आणि आम्ही एकत्र बसलो, म्हटलं दिव्यांग मंत्रालय तर 3 डिसेंबर जवळ येत आहे। त्यांनी तिथूनच मुख्य सचिवाला फोन केला आणि सांगितलं का फाईल तयार करा कॅबिनेटसाठी। कॅबिनेटला दावी साहेब होते, त्यांनी मंजूर केली आणि देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय या राज्यात घेतलं। करत नाही आम्ही भांडणार आहोत, हे सगळे आंदोलन झालं का, मी सरकारच्या विरोधातच आला टाइम तर उपोषणाला बसेल, कारण हा अधिकार आहे। केंद्र सरकार 5% खर्च करत नाही, तो करावं लागेल, कारण हा 70-75 वर्षाचा हा अनुशेष हा भरून काढण्यासाठी आपल्याला विविध काम करावं लागेल। मला तर वाटते दिव्यांग जन्मालेच होऊ नये पहिली गोष्ट, त्यासाठी काम करणं गरजेचं आहे। आलेलं दिव्यांग त्याचं दिव्यांगत्व जाईल कसं याच्यासाठी काम करावं लागेल।